सोलापुराच्या हुतात्मा नगरीमध्ये महाराष्ट्र राज्याचे बहुजनांचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताईजी ठाकूर, उपस्थित सर्व विचारमंच, समोर बसलेले सर्व क्रांतिकारक लढवय्य बंधू आणि भगिनीनो, कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त्याविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले, असा महान संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय बंड करून उठणार असे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मला लढा मान्य आहे. आज जो हा लढा चालू आहे, मला लढा मान्य, आक्रोशड गाणे अमान्य असे सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, स्वतंत्राच्या संग्रहात धडाडीचं कार्य करणारे मौलाना अबुल कलाम, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता आहिल्यादेवी होळकर, माता रमाई यांना प्रथमतः या ठिकाणी अभिवादन करतो. आज या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 महिन्यापासून, 1 वर्षापासून म्हणलं तर चालेल, 1 वर्ष झालं सातत्यानं आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी समाज भयभीत झालेला. मनोज जरांगे पाटील यांचे 5 आंदोलन झाले, 5 उपोषणाला बसले आणि सरकारवर दबाव आणला आणि प्रत्येक गावागावामध्ये ओबीसी समाज भयभीत झाला. कुठल्याही प्रकारचा आपला विचार व्यक्त करू शकत नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे अशा प्रकारचा शब्द देखील त्या ठिकाणी बोलू शकत नाही. अशा प्रकारची परिस्थिती या राज्यामध्ये चालू असताना कुठलाच पक्ष भूमिका घेऊन पुढे आलेला नाही. या ठिकाणी अविनाशजी यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भाजप असेल किंवा काँग्रेस आहे असेल, या कुठल्याच पक्षानं भूमिका घेतली नाही. भूमिका काय घेतली तर फक्त बघ्याची भूमिका घेतली. एकीकडे मराठा समाज उभारलेला असताना, दुसरीकडे ओबीसी समाज उभारलेला असताना हा दोन समाज कधी एकमेकावर हल्ला करल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील या राज्याचे जाणते नेते कुणी देखील या ठिकाणी याच्यावर बोलायला तयार नाहीत. म्हणून हा जे आरक्षण बचाव यात्रा या ठिकाणी आलेली आहे, ते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी याच्यासाठी पुढाकार घेतलेला आणि पुढाकार याच्यासाठी घेतलेला आहे की जो भयभीत झालेला ओबीसी समाज आहे, कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय करणाऱ्याची बाजू घेतलेली नाही. त्याच पद्धतीनं त्यांचेच नातू असलेले आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी देखील अन्याय करणाऱ्याची बाजू घेतलेली नाही, डोकं फोडणाऱ्याची बाजू घेतलेली नाही, तर ज्याचं डोकं फोडलेलं आहे त्याच्या बाजूने उभारण्याची भूमिका आज या ठिकाणी घेतलेली आहे. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, आंबेडकर साहेब तुम्हाला युगायुगाची साथ आहे, सावध असावं. आरक्षण विरोधकांनो, नव्या तुफानाची सुरुवात होत आहे. ओबीसी आरक्षणाचा इतिहास 1931 साली जातीने जनगणनेचा आधार घेतला आणि ओबीसीला खऱ्या अर्थानं आरक्षण देण्याची ज्या वेळेला वेळ आली, देशाला स्वतंत्र मिळालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340, 341, 342 ही आरक्षणासाठी कलम लिहिली गेली. 340 कुणासाठी लिहिलं गेलं तर ओबीसीसाठी लिहिलं गेलं, 41, 42 SC ST साठी लिहिलं गेलं, पण देशाला स्वतंत्र मिळून 45 वर्ष वाट बघावं लागली ओबीसीला, तरी देखील ओबीसीला आरक्षण मिळालं. ओबीसीला आरक्षण 1939 साली संसदेमध्ये ठराव झाला. देशाचे पंतप्रधान व्ही पी सिंग असताना त्याच
सभागृहामध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब देखील होते आणि त्या ठिकाणी ठराव झाला आणि ओबीसीला आरक्षण द्यायचा त्या ठिकाणी विषय झाल्यानंतर अनेकांनी कोर्टामध्ये धाव घेतली. 31 जण त्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये 31 केसेस दाखल झाल्या सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याचा निकाल लागायला 3 वर्ष लागले. 9 जजच्या बेंचनं त्या ठिकाणी आधार घेतला 1931 च्या जनगणनेचा. 54% असणारा ओबीसी समाज त्याला 27% आरक्षण दिलं गेलं आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं मग ओबीसीचा प्रतिनिधी या ठिकाणी तयार झाला. ग्रामपंचायतचा सरपंच होऊ लागला, पंचायत समितीचा सभापती होऊ लागला, जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊ लागला, माझ्यासारखा नगरपालिका नगराध्यक्ष होऊ लागला, महानगरीचा महापौर होऊ लागला, तहसीलदार होऊ लागला, पीआय होऊ लागला, कलेक्टर होऊ लागला आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं देशाला स्वतंत्र निवडणूक 45 वर्ष वाट बघितलेलं असताना आता कुठंतर आम्हाला आरक्षण मिळतंय का नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी मनोज तरांगे पाटलांना पुढे केले गेले आणि या ठिकाणी आता आम्हाला ओबीसी मधनंच आरक्षण पाहिजे, आम्हाला ओबीसी मधनंच आरक्षण पाहिजे. आज या ठिकाणी मी मनोज तरांगे पाटील यांना आव्हान करतो. आता तुम्ही आता मनोज तरांगे पाटील राहिलेले नाहीत तर तुम्ही मराठा समाजाची लोक नेते झालेला आहे. आता तुमची भाषा जरा सुधारली पाहिजे नाहीतर एका भुक्ती दत्तात पाटील तुला बघूनच घेतो, 288 पाडतो किंवा 288 आणतो. आता तर तुमचं अभिनंदन करू पाडतो म्हणजे काय हा निगेटिव्ह विचार खरा पाडतोय म्हणजे आणि पॉझिटिव्ह 288 आणतो म्हणून यापुढे तुम्ही पाडतो म्हणू नका. तर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही 288 उभाच करा या ठिकाणी आमचं तुम्हाला आव्हान. आता कितीही यावं दुर्लाचार्य, आता कितीही यावं दुर्लाचार्य आता थांबणार नाही. नव्या युगाचा एकलव्य येत आहे, आता आमचा कापून देणार मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं की त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की आम्ही अमुक अमुक खासदार पाडले 5 कोटी आमची संख्या. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये फक्त 0.3% मताचा फरक आहे, म्हणजेच फक्त 2 लाख मताचा फरक आहे. महाविकास आघाडीला मराठा समाजाने मतदान केलं अशा प्रकारचा दावा आहे तो आम्हाला मान्य. मुस्लिम समाजाने देखील महाविकास आघाडीला मतदान केले 5 तास आणि आरक्षण बचावाच्या 405 या भीतीमुळे आपल्या समाजाने देखील महाविकास आघाडीच्या पार्ट्यातच मतं टाकलेले आहेत. मग पडलेली मतं कोणाची आहे त्या ठिकाणी विरोध करा. इथं संख्या खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही समजून घेण्याची आहे की ओबीसीची मतं देखील या राज्यामध्ये 54% नाहीतर 63% ओबीसीची मतं आहेत. या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समजलं जात आहे. आपला वेळ या ठिकाणी जास्त घेणार नाही साहेबाला बोलण्यासाठी. या ठिकाणी मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.